विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातल्या वादाने वातावरण तापलेलं आहे विधानसभा निवडणुकांच्या मतदानाला फक्त महिना राहिलेला असताना अजूनही महाविकास आघाडीकडून जागा वाटप पूर्ण झालेलं नाही आणि पंचवीस ते तीस जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे काँग्रेसकडून या सगळ्या प्रक्रियेमध्ये उशीर लावला जात आहे असा शिवसेनेच्या संजय राऊत यांचा आरोप आहे या आरोपांवर थेट प्रत्युत्तर देत नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर थेट टीका करताना राऊत यांच्या पक्षामध्ये कदाचित उद्धव ठाकरे यांना पण बायपास करत असतील पण मला त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही असं भर पत्रकार परिषदेमध्ये सुनावत संजय राऊत उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांचे चांगलेच वाभाडे काढले पण कधी हरियाणाच्या निकालानंतर सामनामध्ये छापून आलेला अग्रलेख असो किंवा कधी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाची मागणी फेटाळून लावणे असो एक गोष्ट वारंवार अधोरेखित होते ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीमध्ये वारंवार अपमान होत आहे त्यामुळे बाळासाहेबांचा ब्रँड असणाऱ्या उद्धव ठाकरेंना सारखं सारखं का घ्यावं लागतं आणि उद्धव ठाकरे यांचा जो काही अपमान सुरू आहे त्यामध्ये काही राजकारण आहे का जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आतापर्यंत आपण बघत आलोय त्याप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मोठा फरक आहे काँग्रेस हा पक्ष दिल्लीतून चालवला जातो आणि अनेक, अनेक नेतेही सहभागी असतात अंतिम निर्णय जरी गांधी घराण्यातल्या लोकांकडून घेतला जात असला तरी त्याआधी ज्येष्ठ नेत्यांनी या निर्णयाची पायाभरणी वेगवेगळ्या समित्या त्यांचे निर्णय यांच्या माध्यमातून केलेली असते अर्थातच त्यामुळे काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये कोणताही निर्णय घ्यायला बराच वेळ लागतो तर दुसरीकडे शिवसेना हा एक व्यक्ती केंद्रित असलेला पक्ष आहे या पक्षामध्ये उद्धव ठाकरे म्हणतील तीच पूर्व दिशा असते त्यामुळे या पक्षात निर्णय देखील लवकर होतात जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत देशातले सगळे मोठे नेते हे मातोश्रीवरती हजेरी लावत होते बाळासाहेब ठाकरे कुठल्याही जागा वाटपासाठी दिल्लीला गेल्याचे कोणालाही आठवत नसेल बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू होते ते कधीही दिल्लीला गेले नाहीत याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कधीही समोर झुकलेला नाही असा काढला जायचा पण बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर विशेषतः दोन हजार एकोणीस नंतर उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेल्याने ठाकरे घराण्याचा हा ब्रँड उद्धव ठाकरे यांनी सोडला आणि राजकारणाची नवी पद्धत त्यांनी अंगीकारली आणि त्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आता या गोष्टींवर टीका करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांची दिल्ली समोर झुकायची हीच ती सुरुवात होती विधानसभा निवडणुकांच्या आधी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत होते या तीन दिवसांच्या कालावधीत आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे मनधरणी केल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या त्यामुळे दिल्लीला जाणं म्हणजे एक प्रकारे दिल्लीश्वरांना शरण जाणं ही बाब अजूनही ठळक झाली थोडक्यात सांगायचं तर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा ठाकरे बाणा सोडला आणि ते काँग्रेसच्या कल्चरमध्ये रुळले आणि झुकले सुद्धा आता सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा असा की लोकसभेला तेरा जागा जिंकून काँग्रेस महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला असं असलं तरी सुद्धा हरियाणातल्या निकालानंतर काँग्रेसचे हे यश ठरलं असं म्हणावं लागेल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा जो चेहरा महाराष्ट्रात आहे त्या चेहऱ्याच्या रेट्यावरती काँग्रेसला महाराष्ट्रात मतदान झालं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ना पण लोकसभेला तेरा जागा निवडून आल्या म्हणून विधानसभेला जास्त जागा द्या ही काँग्रेसची मागणी नक्कीच व्यवहारिक नाही आणि हेच उद्धव ठाकरे वारंवार काँग्रेसला सांगताना दिसत आहेत हरियाणाच्या निकालानंतर काँग्रेस च्या उमेदवारांमध्ये जिंकून देण्याची क्षमताच नाही अशी भीती पवार आणि ठाकरे यांना वाटत आहे मात्र नाना पटोलेंसारखे काँग्रेसचे आक्रमक नेतृत्व हे स्वतःच्या मागण्यावरती ठाम आहे लोकसभेला एकवीस जागा लोडवून फक्त दहा जागा जिंकल्यामुळे उद्धव ठाकरे हे थोडे बॅकफुटला गेले असले तरी विधानसभेला ठाकरे यांचा चेहरा हा नक्कीच काँग्रेसपेक्षा जास्त प्रभावी ठरणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीतल्या तीन पायांच्या या शर्यतीमध्ये काँग्रेसचा भाग हा प्रामुख्याने ठाकरेंच्या खांद्यावर असणार आहे काँग्रेसकडून ठाकरेंचा अपमान कसा होतो याचं थोडक्यात उदाहरण द्यायला झालं तर पहिलं उदाहरण येतं ते म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून चेहरा घोषित करा या मागणीवरती अडून बसलेले होते महाविकास आघाडीच्या मुंबई मधल्या झालेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी तर हे देखील सांगितले की जो कोणी चेहरा असेल त्याला मी पाठिंबा देईल पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा पण काँग्रेसने मात्र उद्धव ठाकरे यांची ही मागणी मान्य केली नाही नाना पटोले यांनी आघाडीचे जागा वाटप ही अंतिम टप्प्यात आले असले तरी देखील विदर्भातल्या जागा वाटपामधून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे लोकसभेला तेरा खासदार निवडून आणून महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस हा पक्ष पुरवून गेलेला आहे आणि त्यामुळे ठाकरे यांच्या पक्षाला विदर्भामध्ये काँग्रेसकडून सहा सात जागा सोडताना देखील खळखळ केली जात आहे रामटेकची जागा असेल किंवा दर्यापूरची किंवा नागपूर पूर्वची या जागांवरती ठाकरेंनी दावा केलेला आहे मात्र नाना पटोले यांनी ठाकरे यांचा हा दावा फेटाळून काढताना तुमच्याकडे उमेदवार नाही असे सांगितले एकीकडे मुंबई जो शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो तिथे बारा जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने काँग्रेसला सोडलेल्या आहेत तर दुसरीकडे विदर्भात सहा जागा सुद्धा काँग्रेस शिवसेनेसाठी सोडायला तयार नाही थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे यांच्या मताला काळीची किंमत काँग्रेसकडून दिली जात नाहीये आणि म्हणूनच आता यापुढे नाना पटोले यांच्याशी चर्चा होणार नाही असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगण्यात आलं लोकसभेला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवाराला निवडणुकीला उभं केलेलं असताना देखील काँग्रेसने विशाल पाटील यांना अपक्ष उभं केलं त्यांना निवडून आणलं यासाठी काँग्रेसने पूर्ण यंत्रणा कामाला लावली या निवडणुकीनंतर या घटनेला सांगली पॅटर्न म्हणून ओळखलं जाऊ लागलं मिळालेल्या माहितीनुसार विदर्भामध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपावरून जो काही तिढा सुरू आहे त्यामध्ये नागपूर पूर्व रामटेक दर्यापूर या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून सांगली पॅटर्नची धमकी दिली जात आहे आपल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका पार पडलेल्या असून जर वाट जागा वाटपामध्ये या जागा काँग्रेसला नाही मिळाल्या तर सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आता जरी असले तरी काँग्रेसने अजून जर ताणले तर उद्धव ठाकरे टोकाचा डिसिजन नक्कीच घेऊ शकतात त्यामुळे ठाकरे यांचे वारंवार होणारे अपमान हे काँग्रेसला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला चांगलेच महागात पडू शकतात या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणखी अपमान सहन करू शकतात का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो राजकारणातील अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी पिओडी मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा